अनघोळ येथील दिलीप दामले हायस्कूलमध्ये यशवंत व्हा पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ पार पडला. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक बी आर दोडमणी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तरुण भारतच्या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थिनींच्या स्वागतगीतानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर पुस्तिकेचे प्रकाशन करून विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. यशवंत व्हा ही पुस्तिका विद्यार्थ्यांसाठी 10वीची परीक्षा सोपी करणारी आहे, असे तरुण भारत यशवंत व्हा पुस्तिकेच्या संपादन प्रमुख कुंदबाला प्रभू यांनी यावेळी बोलताना सांगितले. तर आपल्याला परत परत त्याचा अभ्यास करता येतो. आज विसरलं तर उद्या आपल्याला परत ते घेता येतो. आपण गणित सोडवताना आपल्याला काय प्रॉब्लेम असेल तर आपल्याला हे मार्गदर्शन येऊ शकतो. म्हणून हे आपण मार्गदर्शिकेच्या रूपात त्यांनी ते सुरू केलं. ह्याला आता 16 वर्ष झाले, पण त्याच्या आधी जे अंकात असायचं ती जवळ 4-5 वर्ष ते सुरू होतं. म्हणजे जवळ 20-25 वर्ष हे आमचं काम सुरू आहे. आणि गणित ह्यासारखे जे तुम्हाला गणिताची फार भीती वाटते, पण गणिताची भीती वाटण्याचं काही कारण नाही. एक सूत्र जरी पाठ केलं तरी तुम्ही 15-20 गणित सरळ अगदी हाताशी समजू शकता. सुविचार म्हणून आहेत तळात, प्रत्येक पानाच्या तळात तुम्ही उलगडून बघा, प्रत्येक पानाच्या तळात उलगडून बघितल्यानंतर तुम्हाला सुविचार आढळणार आहे. आणि हे सुविचार तुम्ही जर जीवनात आपल्या आचरण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही देखील एक मोठा यशस्वी मुलगी मुलगा किंवा मोठ्या जणांचं कोणी यशस्वी. कार्यक्रमाला उपस्थित असलेले तरुण भारतचे मुख्य प्रतिनिधी उपेंद्र बाजीकर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रघुनाथ माशेलकरांसारखे शास्त्रज्ञ मराठी माध्यमातून शिकले आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्थांमध्ये ते काम करतात. मराठी माध्यमातून शिकल्यामुळे तुम्हाला काही नुकसान आहे का? काही नुकसान नाही आहे. तुम्ही तुमचे विचार तुमच्या मातृभाषेतून शिकता, हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठी अचीवमेंट, सगळ्यात मोठं उद्दिष्टपूर्ती ही तुमची आहे की तुम्ही मराठी माध्यमातून शिकताय. आज तुम्ही 10वीच्या उंबरठ्यावर आहात. 10वी हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही जर 10वी यशस्वी मार्गाने उत्तीर्ण झालात तर पुढे तुम्हाला शिक्षक होण्यासाठी 10वीनंतर 12वी आणि 12वी होण्यानंतर शिक्षक व्हा, चांगले कलाकार व्हा, चांगले लेखक व्हा, चांगले पत्रकार व्हा, उत्तम प्रकारचं इंजिनिअरिंग शिका, उत्तम प्रकारचं मेडिकल शिका. ह्या सगळ्या ज्या वाटा आहेत त्या तुम्हाला 10वी आणि त्यानंतर 12वीच्या पुढच्या टप्प्यात सुटणार आहेत. याचं नॉलेज तर तुम्हाला सगळ्यांना, याचं ज्ञान तुम्हाला सगळ्यांना आहेच. आज तुम्ही विद्यार्थी आहात. विद्यार्थी तसेच आपल्याला काय शिकलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आपल्या आयुष्यातलं शिकण्याचं जे ध्येय आहे हे तुमचं शिकण्याचं वय आहे. तुम्ही आज पूर्णपणे पूर्ण वेळ शिक्षणासाठी द्या. तुमच्या वेळेतला थोडासा भाग तुम्ही खेळण्यासाठी द्या. थोडा वेळ तुम्ही मनोरंजनासाठी पण द्या. मनोरंजनापासून अलिप्त राहू नका, कलेपासून अलिप्त राहू नका. पण ते मनोरंजन कशा स्वरूपाचं असावं हे ठरवायचा अधिकार तुम्हाला आहे. कुठल्या पद्धतीचं मनोरंजन बघावं, कुठल्या सिरियल टीव्हीवरच्या बघाव्यात, कुठल्या मालिका बघाव्यात, कुठले सिनेमा बघावेत, याची निवड तुम्ही तुमच्या मनाशी करा, तुमच्या पालकांशी चर्चा करून करा. तुमचं उज्ज्वल भवितव्य कसं घडवायचं हे तुम्ही ठरवू शकता. तुमचे पालक तुमच्या सुट्टीला असतील, शिक्षक तुमच्या सुट्टीला असतील, आणि आम्हाला अभिमान आहे की आम्हीही तुमच्या या प्रवासामध्ये, तुमच्या 10वीच्या प्रवासामध्ये तुमच्या सोबत असू. ते यशवंतवाच्या माध्यमातून आहोत, ज्यामुळं तुम्हाला उत्तर पत्र पेपर लिहिणं सोपं कसं जाईल याचं मार्गदर्शन आम्ही यशवंताच्या माध्यमातून सातत्याने करणार आहोत. माझ्या सहकार्य असलेल्या कुंदबाला प्रभू या मागच्या 15 वर्षापासून या यशवंत व्हा पुस्तिकेचं पुस्तिका तुमच्या भेटीसाठी घेऊन येत आहेत. सलग 15 वर्ष त्या यासाठी काम करतायत. तुमच्या हातात ती पुस्तिका पडते त्याचा अगदी योग्य वापर करा आणि जीवनात यशस्वी व्हा, यशवंत व्हा असा आशीर्वाद देतो आणि मागतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SS बेळगावकर यांनी केले तर हनुमंत पाटील यांनी आभार मानले. विद्यार्थी व शिक्षक वर्ग कार्यक्रमात बहुसंख्येने सहभागी झाले होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.